वो जब से हमने 9 तारीख को अर्जे दिए थे, जिला अधिकारी से लेके प्रांत अधिकारी से लेके तहसीलदार से लेके सबको हमने अर्जे दिए, नगर पालिका कुछ ही को अर्जे दिए ले, लेकिन आज तक के उसकी कोई भी चौकसी हुई नहीं है। जब मैंने 26 जनवरी को बैठने का अमरण उपोषण का अर्जे दिया, अमरण उपोषण के बाद में मुझे 25 तारीख को सीओ ने बुलाया गया और एक पत्र दिया, उसमें लिखा है कि हम आपकी मुद्दे अनुसार चौकसी करेंगे 27 तारीख से और काम भी बंद करेंगे। तोंडी आश्वासन दिले ले नहीं अने हाई स्पीड ने ते काम चाललेलं आहे, सलाब लेवल मध्ये येत आहे अने ते वाळू कुठून आली हे सर्व प्रांत अधिकारी पासून तहसीलदारांना सर्वांना दिलेलं आहे। प्रांत अधिकारी प्रशासकीय अधिकारी असून पण त्यांनी आजपर्यंत काही दखल घेतलेली नाही आहे। त्यांनी तिथली माती गड्ढे खोदून पण त्यांनी विकलेली आहे, पण आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई यांनी केलेली नाही। म्हणून मी अमरण उपोषणला आज दिनांक 2/2/22 बसलेलो आहे। तोपर्यंत त्यांनी काम बंद नाही केलं, चौकशी नाही केली, तोपर्यंत मी उठणार नाही। बिलकुल निष्कृष्ट दर्जेचं पूर्ण काम निष्कृष्ट दर्जेचं केलेलं आहे। करीबन अंदाजे ते 3 कोटीचं काम आहे। पर्यंत एकच ठेकेदार, त्याचं नाव आहे सुधाकर नाईक, त्याला 5 वर्षापासून एकच ठेकेदाराला काम भेटलेलं आहे। याचं काय मतलब आहे त्या नगरपालिकेचा?